केंद्राने आता देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक विद्यार्थी संसदेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निकषासाठी केंद्र शासनाने महाविद्यालयीन स्तरावर भ्रष्टाचार, स्वच्छता अशा विषयांवर भाषण स्पर्धा आयोजित केलेली आहे. या स्पर्धेत सहभागी होऊन निकष पूर्ण केल्यास आपणही जाऊ शकतात विद्यार्थी संसदेत. काय आहे हे या स्पर्धेचे निकष सांगताय प्राध्यापक डॉक्टर डी एस राणे. मन की बात या कार्यक्रमाच्या नंतर मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स आणि स्पोर्ट्स यांनी हा कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि याच्या निर्मितीला सुरू. ह्या कार्यक्रमाचं एक ग्रासरूट लेवलपर्यंत म्हणजे महाविद्यालयीन स्तरापर्यंत राष्ट्रीय सेवा योजना नावाचं एक युनिट चालवलं जातं. हे युनिट विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचं काम करतं आणि म्हणून या विकासाच्या योजनेमध्ये काम केलेल्या अधिकाऱ्यांपैकी चांगलं काम असणारा एक अधिकारी विद्यापीठांपासून नॉमिनेट केला गेला. याच्यामध्ये माझं नॉमिनेशन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून जळगाव जिल्ह्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या रिजनल डायरेक्टरकडे पाठवण्यात आलं आणि त्या ठिकाणून नोडल ऑफिसर म्हणून माझ्या नावाची निवड फायनल. जळगाव जिल्ह्यामध्ये येणाऱ्या सर्व शैक्षणिक संस्था ज्याच्यामध्ये उच्च शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जातं या संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी नेतृत्व विकासाचे काही कार्यक्रम आयोजित करणं, मन की बात मध्ये झालेल्या काही कार्यक्रमांचं शासनाच्या माध्यमातून झालेल्या योजनांचं इम्प्लिमेंटेशन करणं ही जबाबदारी माझ्याकडे आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून ही अभिरूप संस्थेची जी स्पर्धा आहे ही स्पर्धा आम्ही आयोजित करतोय आमच्या महाविद्यालयात. साधारणपणे निवड प्रक्रिया ही एक ह्याच्यातली महत्वाची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया दोन भागामध्ये विभागली गेलेली आहे. साधारणपणे स्वच्छता, दारिद्र्य, भ्रष्टाचार, आतंकवाद आणि राष्ट्रीय सुरक्षा हे जे चार महत्वाचे मुद्दे आहेत या चार महत्वाच्या मुद्द्यांवरती 18 ते 25 वया गटातला कोणताही एक तरुण जळगाव जिल्ह्यातला किंवा कोणत्याही जिल्ह्यातला जो मतदार असेल ज्याचं नाव मतदार यादीमध्ये असेल पण जो कोणत्याही निवडणुकीचा उमेदवार नसेल असा विद्यार्थी या संदर्भातलं त्याचं मत 90 ते 120 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये तयार करून ती व्हिडिओला युट्यूबवरती अपलोड करते. दिनांक 12 जानेवारीला पंतप्रधान कार्यालयातून माय गव्हर्नन्स हे पोर्टल ओपन होणार आहे. त्या पोर्टलला तो या व्हिडिओची क्लिपची लिंक जोडेल. 12 तारखेच्या नंतर ज्या ज्या नोडल इन्स्टिट्यूट देशभरामध्ये आहेत जसं जळगाव जिल्ह्यासाठी आमचं महाविद्यालय हे एक नोडल इन्स्टिट्यूट आहे, तर ह्या नोडल इन्स्टिट्यूटमध्ये ह्या क्लिप्स डाउनलोड केल्या जातील आणि त्या क्लिपच्या माध्यमातून 50 ते 75 विद्यार्थी निवडले जातील. हे निवडत असताना शासनानं जो काही क्रायटेरिया दिलेला होता त्या निकषानुसार 5 पद्धतीचे ज्युरीज बोलवण्यात आलेले आहेत आणि त्या ज्युरीजपैकी 2 ज्युरीच्या पॅनल पासून हे त्या क्लिप्स बघून 50 ते 75 विद्यार्थ्यांची निवड करतील. पब्लिसिटी वाचून जे विद्यार्थी आमच्या महाविद्यालयामध्ये पोहोचतील त्यांची साधारणपणे 17 तारखेला आम्ही एक इंटरव्ह्यू आयोजित करतोय ज्याच्यामध्ये ज्युरीचा पॅनल त्यांची मुलाखत घेईल आणि साधारणपणे 2-2 मिनिटाच्या 3-3 मिनिटाच्या मुलाखतीतून 50 ते 75 विद्यार्थी निवड केले जाईल. पहिल्या प्रक्रियेतून आलेले 50 ते 75 विद्यार्थी आणि दुसऱ्या प्रक्रियेतून आलेले 50 ते 75 विद्यार्थी अशा 100 ते 150 विद्यार्थ्यांसाठी या मॉक पार्लमेंटचं आयोजन आमच्या महाविद्यालयाच्या परिसरामध्ये केलेलं आहे. स्वच्छता, भ्रष्टाचार, दारिद्र्य यासारख्या विषयांवर देशातील तरुणांचे सकारात्मक विचारांकरिता 2022 पर्यंत नवीन भारताची उभारणी करण्यासाठी सक्षम व्हावे म्हणून माननीय पंतप्रधानांनी मन की बात या कार्यक्रमाचे केलेल्या आवाहनानुसार युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. तरुणांना त्यांचे विचार राष्ट्रीय पातळीपर्यंत नेऊन नव्या उभारणी करण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध झाली आहे आणि आमच्या दादासाहेब देवीदास नामदेव भोळे महाविद्यालयातून ही प्रक्रिया पूर्ण होणार याचा आम्हाला आनंद आहे.